आणि ही थेट दृश्य आपण एक्सक्लुसिव्ह ही दृश्य पाहतोय जी आता महत्त्वाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ज्येष्ठ नेते सध्या राष्ट्रवादीचे या बैठकीमध्ये सहभागी आहेत आणि थेट दृश्य आपण या बैठकीतली पाहतोय वायबी चव्हाण सेंटरमधली. शरद पवार मुख्य ठिकाणी या स्थानावर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते सध्या बसलेले आहेत. यामध्ये आपण पाहतोय झिरवाळ आहेत, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि अनेक महत्त्वाचे नेते सध्या आहेत राष्ट्रवादीचे. मात्र त्यापूर्वी सुद्धा आज अनेक बैठकांचं सत्र शरद पवार यांचं आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये होतं आणि त्यातल्या बैठकीची दृश्य आपल्यापर्यंत सध्या पोहोचतात. अध्यक्षपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि राष्ट्रवादीच्या मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. शरद पवार काल निवृत्त होणार अशा बातम्या आल्यानंतरच राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शहरामधून विनंती केलेली आहे आणि राजीनामा मागे घ्यावा असं सांगितलेलं आहे. तर सध्या नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबतची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे की आणखी कोणी याबाबत सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. कमिटीची बैठक सध्या राष्ट्रवादीची सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे